पक्षाचाही असलो तरीही जो निवडून येतो त्याला शुभेच्छा द्याव्या, त्याच्याकडून अपेक्षा ठेवाव्या आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं होतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा. टोपी काढण्याचं फंक्शन कसं असेल? मला वाटतं की 1,00,000 लोक निमंत्रित असतील आणि संभाजीनगर औरंगाबादमध्ये भव्य कार्यक्रम ठेवण्यात येईल. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यामधले आमचे 3 तालुके आहेत, 3 तालुके जालन्याचे आहे, असे 6 विधानसभाचा हा जो सूत्र आहे त्यावेळेस सर्व लोकांच्या डोक्यामध्ये टोप्या राहणार आणि एकदम रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे साहेबाच्या साक्षीने ते उतरले जाणार. हा काही कोणी एका माणसामुळं पराभव नाही झाला, खर तर यश मिळाल्याचं आपल्या बाजूला कोणी घ्यायचा प्रयत्न करीत असतो, अपयशाचं धनी कोणीच नसतं. पण काही लोकांना जर अपयशामध्ये आनंद वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण यामध्ये कोणी एका व्यक्तीमुळं पराभव झाला तर एकूणच राज्यामध्ये निवडणुकीचं वातावरण हे आमच्या बाजूचं नसल्यामुळं 22 वरून भारतीय जनता पार्टी केवळ 9 सीट आम्ही जिंकू शकली आणि त्यामुळे एखाद्या मतदारसंघात एखाद्या माणसानं जर काही म्हणता असलं तर त्याचा परिणाम काही राज्यामध्ये होत नसतो. हा एकूणच राज्यात झालेला परिणाम आहे. ओके, जाणार टोपी काढायच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं तर मी जाणार. आता या विषयावर मी एकच सांगितलं तुम्हाला की कोण्या एका माणसामुळं, कोण्या कार्यकर्त्यामुळं, नाही तर एकूणच राज्याच्या वातावरणातला तो खरं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.